सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बऱ्याच उलाढाली सुरू आहेत. पक्ष टिकवण्यासाठी धडपड तर आहेच, पण त्याहून जास्त राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत. एकतर सुप्रिया सुळेंना अध्यक्षपद दिल्यामुळे अजितदादांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिल्यासारखी झाली आहे. जयंत पाटलांच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे, कारण आता प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षात शर्यत सुरू झाली. थेट अजित पवारांसह भुजबळ वगैरेंसारख्या प्रत्येकालाच प्रदेशाध्यक्षपदाची स्वप्न खुणावू लागली आहेत. पण राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष ओबीसी गटाचा असावा की घराणेशाही जपत घरातलाच, यावर चर्चा सुरू असतानाच जितेंद्र आव्हाड देखील या स्पर्धेत असल्याची कुजबूज कानी आली आणि वाटलं की हेच योग्य प्रदेशाध्यक्ष ठरतील. ते का याची 10 कारणं आपण पाहू. अजित पवारांना डावलण्याचा काकांचा छुपा डाव जनतेच्या नजरेतून कसा सुटेल? अजितदादांनी संघटनात्मक जबाबदारी मागितली तेव्हा भुजबळांनी लागलीच प्रदेशाध्यक्ष ओबीसीच हवा अशी मागणी केली. तेव्हा भुजबळांचा बोलवता धनी कोण हे सुज्ञास सांगणे न लगे. यामुळे प्रदेशाध्यक्षाच्या शर्यतीत आव्हाडांची वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे. त्यात जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या खास मर्जीतलेत, म्हणूनच गृहनिर्माण सारखं महत्वाचं मंत्रीपद हाती असतानाच नवाब मलिक जेलमध्ये गेल्यावर आव्हाडांना अल्पसंख्याक पदाचा चार्ज सुद्धा देण्यात आला. आता आव्हाडच का, तर ते त्यांच्या पक्षाला साधेसे हिंदू विरोधी विचारसरणीचे आहेत, त्यामुळे ओबीसी मधलाच त्यात एचव्ही म्हणजेच हिंदू विरोधी नेता त्यांना शोधून सापडणार नाही. त्यात महत्वाचं कारण म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या गटाची ताकद वाढवायची असेल तर अजितदादांना भिडणारा कोणीतरी हवा, आणि आव्हाडांनी तर पहाटे शपथविधीनंतर दादांच्या पोस्टरवर शाई फेकण्याची हिंमत देखील दाखवली होती. मुसलमान आणि राष्ट्रवादी यांचं घट्ट नातं महाराष्ट्रापासून लपलं नाही, कारण पुरोगामित्वाचा बुरखा ओढत राष्ट्रवादीनं मुसलमानांना कायम झुकतं माप दिलं, अर्थात वोट बँकेपुरतंच माप ठेवलं जातं. असो, तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे तर हिंदू विरोधी आणि मुस्लिम धार्जिणे आहेत. ही गुणवत्ता लक्षात घेता हे पद आव्हाडांनाच मिळेल. त्यात जितेंद्र आव्हाड ठाण्याचे आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ठाण्याचेच. ठाणे जिल्ह्यातील मुस्लिम वोट बँक लक्षात घेता आव्हाड महत्वाचं प्याद ठरेल, कारण आव्हाडांवरती अनंत करमुसे प्रकरणी FIR दाखल आहे. उद्या ते दोषी आढळले तर त्यांना तुरुंगात जावं लागेल. अर्थात याचा फायदा राष्ट्रवादीलाच होणार, कारण त्यांना मुसलमानांची सहानुभूती मिळण्यासाठी आयता हुतात्मा मिळेल. देशविरोधी मुसलमान आणि औरंगजेब हा तर पवार साहेबांच्या मनाचा हळवा कोपराच म्हणावा लागेल. आता हेच पाहना, दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय असलेल्या नवाब मलिकांना शरद पवार उघड पाठिंबा देतात. तुरुंगात असूनही त्यांचा राजीनामा घेण्याची तसदी त्यांनी अद्याप घेतली नाही. आव्हाडही याच विचारसरणीत मुरलेले आहेत. त्यांचं औरंगजेब प्रेम सर्वांनाच माहितीये. त्यांना शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान, शाहिस्ते खान जवळचे वाटतात. त्यामुळे मुसलमानांची संस्कृती यांना जोपासायची असेल, सुप्रिया सुळेंच्या ट्रिपल तलाकचा अजेंडा रेटवण्यासाठी त्यांना जितेंद्र आव्हाड तर हवे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जातीय देड निर्माण करण्याचा अजेंडा जितेंद्र आव्हाड सक्षमपणे पेलू शकतात, कारण वादग्रस्त विधानं आणि जातीय देड निर्माण करण्यात आव्हाडांचा हात कोणीच धरू शकत नाही. या सगळ्या गोष्टी पाहता जितेंद्र आव्हाडांचं पारडं जडच आहे. त्यात शरद पवारांच्या कथित राजीनाम्याच्या वेळी त्यांनी केलेला अभिनय पाहून जनतेच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. पण राष्ट्रवादीत भाकरी कधीही फिरू शकते. न जाणो सुप्रिया सुळेंच्या हाती अध्यक्षपदाची धुरा दिल्यानंतर खुद्द शरद पवारच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतील.